मग लालबाग पण ठीक आहे आणि हे केसर असं हे पण कच्चे असत तयार दिया लालबाग हम लोग का पास नहीं चलता है मीठा छोड़ के नहीं चलता है मस्त पैकी चेचल्या अंदरवर आता लिंबू पेत फॅन्टा ऑलरेडी फोडला असा सगळं टाक बघूया काय होत तेव्हा नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आज एकदम रविवार असा मस्त पैकी सकाळी लेट उठलो आणि आता डाव्या हातानं शूट घेत आहे कारण की उजवा हात माझं फ्रॅक्चर असा जसं तुमका आधीच्या व्हिडिओमध्ये सांगलं आहे तर थोडासा ॲडजस्ट करून घ्यावा मी ॲडजस्ट करत आहे कॅमेरा कंटिन्यू तर ता वेगळा असा आता जाऊन येत तर महिनाभर आता प्लास्टर असा आपला तर आता जेवढे व्हिडिओ बनताले ते बघूया कसे काय बनवता येतात तर आता सकाळी दुर्वान मस्तपैकी कांदे पोहे बनवल्यानं असं ते दाखवते तुमका हे चल का दाखव जरा आई देवा तर हे मस्तपैकी गोड पोहे म्हणजे गोड पोहे आणि गरम गरम कांदा पोहे बनवल्यानं असं पण वाफा वाफा येतात मस्तपैकी तर आता आपण कांदा पोहे आणि नंतर मग चाय असं आजचं सकाळचं नाश्त्याचं प्लॅन असा त्याच्यानंतर मग काय अनुच काय जेवण जेवणाचं काय कसला चिकन आणि काय चिकन आणि काय भाकरी चिकन आणि भाकरी ओके मंडळी थांब तर मंडळी मग नाश्ता झाल्यानंतर आपण चिकन आणू जातलो तर आज चिकन आणि भाकरीचं मस्तपैकी दणदणीत प्लॅन असा गावात कलत पाऊस पडलो असा तर आमका काय जाऊ मिळाला नाही कारण की माझा प्लास्टर होता त्याच्यामुळे मी माझं प्लॅन कॅन्सल केलं कारण की माझी कंटिन्यू डॉक्टरांबरोबर 3-3 दिवसानंतर ह्याची ड्रेसिंग करूची असा आतमध्ये ह्याचा बोट असा ना त्याचा जखम असा मजबूत तर त्याच्यामुळे मी म्हटलं की गावात जाऊन काय करूक मिळूचा नाही तर त्याच्यापेक्षा आपण हैसारा सगळी ट्रीटमेंट एक महिन्याची कम्प्लीट करूया आणि मग नंतर बघूया जाऊ मिळाला तर आत्ता गावात पाऊस पडलो असा तर पण मुंबईत काय पाऊस नाही आता मरणाचा गरम होता आता बघूया आजचं चिकन वगैरे बनवूया कदाचित पाऊस दुपारपर्यंत येलो तर काय माहिती तर पाऊस तर होईल कारण की एवढ्या गरमीत आता मुश्किल झाला सगळा बघूया चला तर नाश्ता करूया आणि मग पुढचं प्लॅन करूया तर मंडळी मस्त आहे की पोहे खाऊ घेवा बारको बिस्किट खाता आणि मी पोहे खाते सकाळी सकाळी मस्त आहे की गरमागरम ही बारक्याची बाटली आहे पाण्याची गोड पोहे तर सकाळचा नाश्तो गरमागरम पोहे खाऊ घेऊ चला तर म्हणजे आता नाश्ता झाला आणि मजबूत कांदा पोहे एकदम मस्त गरमागरम सकाळचा नाश्तो झाला आता मी चाललो आहे खाली चिकन आणू कारण की चिकन आणि भाकरीचं मेनू असा चिकन आणि काहीतरी वाटण मसाला लास्ट टाईम आपण वापरलेला ना तो मस्त होतो तर तो आणूचो असा डेली मार्टमधून खाली सुपर मार्केटात आयसून तर आता खाली जाऊया आणि चिकन घेऊन येऊया चला मंडळी आता आम्ही फॅन्टाचं मोजिटो बनवतो त्याच्यासाठी मी मस्तपैकी म्हणजे चिकनबरोबर या चिकन आणलं त्याच्याबरोबर हे पुदिना लिंबू आणि फॅन्टा तर आता थोडासा ट्राय करूया ॲक्च्युली स्प्राईट टाकून मस्त लागता पण आता फॅन्टा ऑलरेडी घरात होतो तर फॅन्टा टाकून आता बघूया कसा लागता नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट तो गावात जाऊ फॅन्टा घेतलेलं जो गावात पोचलोच नाही मुंबईकच पितो पुदिना चेचावा लागणार आहे लिंबू नंतर पिळायचा एक अर्धा कमीत कमी
जास्त झाला तर तुमका सांगताय थोड्या वेळात. म्हणजे आता पुदिना मस्त पैकी चेचल्या अंदुरवण. आता लिंबू पिळत फॅन्टा ऑलरेडी फोडला असं त्याच्यामुळे सोडू असू वळ त्याका बघूया. गॅस चालू कर. बंद आहे. बंद आहे ना. टाक चमचा घे. ऑरेंज अँड लिंबू मिक्स सगळं टाकू. टाक चायला बघूया काय होत ते होईल काय ते एकदाच टेस्ट कळेल चांगली तरी नाही तर वाईट तरी. डबल आणि पी. मी टेस्ट कर आणि सांग लवकर चल. पी पिऊन पिऊन तो पिऊन तो नाही जमणार बदला सोडा जाईल त्याचा नाही ढवळू नकोस. हा तुझ्यावर एक्सपेरिमेंट आहे. आधी तोंड वाकड केलंस या हट दे. मस्त तर लागतंय. रिफ्रेशिंग टेस्ट दिली एकदम. मंडळी चिकन आणून दिलंय बायकोचा खैसरीला बघूया काय केलं. ते आणलं ते कुठे गेलं ते रवलं. ओके सवाई 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 महाराष्ट्रीयन वाटण. ओके याच वाटण करून बायकोन टाकलं आणि ह्याच्यात काय गेलं चिकनला मॅरिनेट करून ठेवलं. आणि हे गावचे काजू थोडेसे रवलेले ते आता चिकन मध्ये टाकणार. भाकरी कसली नाचणी ज्वारी बाजरीची भाकरी. ओके तर चला मग आता बनल्यानंतर बघूया किंवा प्रोसिजर होताना बघूया. का तू खाणार ना मला काय. मंडळी जेवण रेडी झाला मस्त पैकी. कांदो इंदो कापल्यान दुर्वान माका चपाती आणि चिकन आणि दुर्वाक भाकरी आहे. कारण की माका भाकरी नको कडक होता ती नंतर. तर आज गावचे काजू टाकलेले मस्त पैकी चिकन केलं ना दुर्वान. बारक्याचा खाऊन झाला. बारको आता काय फ्रीज बरोबर खेळता का रे. हा 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 हा. तर म्हणजे जेव मस्त पैकी काजू टाकलेली चिकनची ग्रेव्ही. दुर्वा खातल्या भाकरी. मी खातलाय चपाती विथ कांदा. प्रॉब्लेम काय झालो हा की उजव्या हाताने खाऊ घेणार नाही त्याच्यामुळे हळूहळू खावचं लागतं आणि तसं मला चिकनचे पीस ग्रेव्हीतले इतके नाही आवडत. कारण की कधी कधी शिजत नाही ना तर मी एवढे चिकनचे पीस खाणे नाही. तर दुर्वा आता चिकनचे पीस खातलंय. मी काजू आणि ग्रेव्ही खातलंय. कारण की मला भात वगैरे सध्या नाही खावचो जखम झाली हातात त्याच्यामुळे भात नाही खावचो बटाटे नाही खावचे असं त्यानंतर चणे बिणे नाही खावचे असं. मी फक्त चिकनची ग्रेव्ही खातलंय आणि चपाती. तर आता जेवण वाढता दुर्वा मगे जेव येवा जरा लय लेट झाला. पाठी घड्या बघता तुम्ही 3:30 वाजू केले असं. कारण की आज सगळा करूक लेट झाला. आम्ही सकाळी लेट उठलेलो मगे नाश्ता लेट झालो मगे मी लेट चिकन आणून गेलं त्याच्यामुळे सगळ्यात लेट असा. संडे एकदम आरामात चालता. तर चला आता जेवूया मगे संध्याकाळी भूक लागता की नाही ती गॅरंटी नाही. दुपारी लेट जेवल्यानंतर संध्याकाळची काहीच गॅरंटी नसतात. चला तर मंडळी आता मी शूट घेते म्हणून दुर्वा माका भरवता. बघा कसा काजू आहे. चिकनमधले काजू मस्त लागतात. आता जेवतोय आम्हाला जेवण भेटतंय. चला त्या मंडळी दुपारी जेवण वगैरे आमचं झाला आणि सर सगळा पेंटिंग बेंटिंग चालू होती बाबूची आजची कलर विलर केल्या. आणि आता मी बायको ब्लिंकेटवरून मी काहीतरी ऑर्डर केलं आहे.
दाखवतली या दुर्वा, दाखव ग वर घे, वर वरती घे ना, पॅकेटच वर घे. तर ब्लिंकिटची पहिलीच ऑर्डर असं आमची, तर चांगली आहे. पिशवी वगैरे घ्या, चांगली पिशवी आहे कागदाची. झाला केक काढून झालो बारक्याचो, आता आईस्क्रीम जमा करता. काय दाखव जरा, यो कसाटा मागवलो आणि यो कॅरमल क्रंच केक होतो तो मागवलाय. दिसते तांदूळ, उकडे तांदूळ, कॅरेमल आहे. कॅरेमल, कॅरेमलच होत ना, कॅरेमल आईस्क्रीम केक. वाव आईस्क्रीम, वेलकम, हॅपी मदर्स डे टू यू. बोला आता टेस्ट करून सांगतो कसं. ब्लिंकिट वरनं मागवलो, ट्राय केलं कसं, खाल्ल्यानंतर तुमका सांगते त्याची किंमत आणि काय ऑफर होती. ह्याचं तोंड बंद होत नाही, बडबड बडबड काय बडबडत आहे. वाव बरी ऍक्टिंग करतोस रे. खाऊन बघ. तुम्ही डिमांड आपला, तुम्ही ब्लँकेट वरसून योग एक मागवू शकता. 50% ऑफ होतो याच्यावर आज, आणि काय तरी मला वाटतं 125 का 150 रुपयात पडलो मला. तर चला केक खाऊया आणि मग भेटूया. तर मंडळी आता मी बाजारात येईल आहे. बाजारात आठवडी बाजार भरता आहे सर उलव्यामध्ये. तर थंडीसर आंबे वगैरे चांगले मिळतात, 2-3 प्रकारचे आंबे मिळतात. हापूस मिळतात, आता देवगडचे वगैरे हापूस नाही मिळत, पण नॉर्मल हापूस असतात, लालबाग, त्याच्यानंतर दशहरा वगैरे असे व्हरायटीचे आंबे असतात. तर आता आंबे बघूया आणि घेऊया आणि घराक जाऊया. चला, हापूसचे लालबागचे या बाजारात भाजी वगैरे खूप मिळतात, पण अशी 1.5 किलो 2 किलो अशी भाजी असतात आणि लोकांची गर्दी खूप असतात, कारण की लोक मला वाटतं आठवड्याची भाजी हैसरच घेतात. पण थोडीशी बघूची लागतात, कधी कधी फळा वगैरे इतकी काही चांगल्या क्वालिटीची नसतात. पण आता मी बेसिकली फक्त मागच्या वेळी आंबे घेतलेले, ते बरे होते, तर यावेळी म्हणून आंबे घेऊ गेले. किलोच्या भावाने आंबे मिळतात आणि बाकी पण सगळा किलोच्या भावाने टोमॅटो मटार या सगळ्या भाजी तुम्ही बघताच ना, ही तशीच मिळतात. आता भाजी काय माका नको, तर आंबेच बघूया, बाहेर जाऊन बघूया. आता आतमध्ये येईल आहे, पण आतमध्ये काय आंबे दिसत नाहीत, बाहेर जाऊन बघूया आंबे काय किती किमती कसत. चला कौन से आम है? लालबाग नहीं है, लालबाग नहीं है, लालबाग हमने लोग पसंद नहीं चलता है, मीठा छोड़ के नहीं चलता। कैसा दिया? 140 140 का किलो देना 1 किलो. और ये कौन सा है? तैयार दो काढ़ा दो दादा, कौन सा दो बोलो. मिक्स देना, मिक्स दो दो ना. हाँ, ये तैयार दिया, ये काढ़ा दिया. हाँ, अला फुल मीठा वाला खाओ, फुल मीठा वाला खाओ. वो कौन सा है? ये बादामी. तर मंडळी, तुमका जे मार्केट देखवलं त्याच्यातून मी
हे लालबाग आंबे आणले, हे सगळे दिसतात हे हापूस असत, हे पहिले आणलेले रिलायन्स काय ते स्मार्ट पॉईंट, रिलायन्स स्मार्ट पॉईंटमधून एक डझन 550 आणलेलं हापूस, ते चांगले होते. आणि हे लालबाग आंबे रायत्यासाठी आणलं, तर हे माका 100 रुपयात 1.25 किलो दिलं मार्केटमध्ये त्या. आणि कळेल तर की सर, हां तुला कळले पाहिजे. आणि हे जे मग लालबाग ठीक आहे, आणि हे केसर असत, हे पण कच्चे असत, त्यातल्या पिकलेले असत केसर, 2-3 पिकलेले असत. तर ते आणलं आहे, 140 रुपयात किलो होते ते. पण चव बघलं तर चांगली होती, तर म्हटलं चला केसर तर केसर, सध्या काहीतरी जा मिळत तर आपले, जे मिळत ते आपले. तसेच आहे म्हणते, ठेव असे आणि झाकण टाकून ठेव. तर मंडळी ॲक्च्युली गेलेलं आहे अंडी आणू, कारण की आता पाव चिकन पाव खाऊचा प्लॅन असा, आणि मी अंडा पाव खातलं आहे, माका अंडा खाऊची इच्छा झाली आहे, म्हणजे आमलेट करून पाव, अंड्याची पोळी करून पाव खायची इच्छा झाली आहे. तर मी खाली त्याच्यासाठी गेलेलं आहे, पण पुढे मार्केट दिसलं म्हणून आंबे घेऊन दिले. तर आंबे बरे असत असं वाटतं, आता कापल्यानंतर बघूया कसे निघतात. तर हायवे आंबे तर काय भेटणार नाहीत. आणि तुमका रायत्याचा व्हिडिओ खूप आवडलो असतलोच, तर परत आम्ही रायता बनवतो. आता मेमध्ये जितके आंबे माका भेटतले आहे सर, मी रायता बनवून खातलं आहे. गावात जाऊक मिळतलं की नाही माहीत ना आता, पण जे आंबे भेटते त्याचे गोड आंबे, गोड आंबट असे भेटतले ना, त्याचा रायता बनवतलो. तर आता आम्ही चिकन पाव आणि अंड्याची पोळी करतो, तर चला बघूया दुर्वाची तयारी कुठपर्यंत येईल. काय कांदा बिंदा कापून ठेवलंस? ओके, तर बारको झोपलो. आणि हे काय करून ठेवलं सगळं खोले, तर कांदा टोमॅटो सगळं रेडी करून ठेवला दुर्वा. आणि एकाच अंड्याची पोळी बस झाली माका, मोठी अशी मोठी कर अशी पातळ. आणि थंयसर चिकन तर वाढून दे, मग जेवू बसूया. चला तर मंडळी अंडा पाव खाऊ केव्हा, दुपारी चिकन आणि चपाती खाल्लंय दुर्वाने. आता दुर्वा आता चिकन आणि पाव खाता, आणि मी अंडा पाव खाते. अंडा पाव दुर्वा एक नंबरच बनवता, काय प्रश्नच नाही ना. ते जनरली चपातीवरून खातो अंडा, पण आज जरा काहीतरी वेगळा. तर दुर्वावली मी चिकन पाव खाते, आणि तू अंड्याची पोळ्यानी पाव खा. संडे असल्यामुळे खाली अंडी भेटत नव्हती, सगळी अंडी संपली. तर कशी कशी सेटिंग लावून 2 अंडी घेऊन दिले अंड्याच्या गाडीवरून. आता जेवूया आणि झोपूया. व्हिडिओ जर तुमका आवडलो असा, त्या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.